कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अहो, तुमच्या समोर तुमचा जावई असताना त्या क्रांतिकारकाची कसली चौकशी करताय? अनवधानाने झाले. आपण कसे काय येणे केलेत? कसे येणे केलेत म्हणून काय विचारता? माझी होणारी वधू राहते या घरात, तीच भेटावयास म्हणून आलो. अहो पण हे रीतीला धरून नाही, माहितीये मला, म्हणून तर या पटवर्धनांना सोबत घेऊन आलो. म्हणजे कोणी बघितले तर त्याला वाटेल की लग्नाची पुढची बोलणी करण्यासाठीच आम्ही आलो आहोत. काय, कशी वाटली तोड? नाही म्हणजे उत्तम आहे, उत्तम आहे तोड तुमची. माझी सोबत म्हणजे तुमची तोड? अहो अगदीच तसे नाही. लग्न समारंभ जवळ आलाय, तेव्हा माझ्या रत्नागिरीच्या बहिणीला चंदाला काही दिवस आधीच राहायला यायला सांगितले आहे, तेही सांगायचे होते. अरे देवा, म्हणजे चंदा ताईला देखील बोलवलंय का? काय झाले? हो काय झालं म्हणून काय विचारताय शंकरराव? यांची चंदा ताई म्हणजे नावाच्या अगदी विरोधी बाजू, अतिशय कठीण आणि जहाल बाई आहे. तुमच्या उमेला सासूरवास अटळ आहे. आणि यांची उमा काही कमी आहे का? त्या दिवशी रुद्रावतार पाहिलात ना, काय काय बोलली मला ती, तेही यांच्या समक्ष. अपरोक्ष तर माझी कोशिंबीरच करून टाकेल. मी आपला कोमल हृदयी राजपुत्र, तीस लगाम घालायस कोणी खमके बाई माणूस नको का? भयो, ये बाहेर ये. अगं घाबरू नकोस, ये पुढे. बयो बाहेर ये. काय आणलेस आमच्यासाठी? नाही तुमच्यासाठी नाही, ते कोणासाठी आणलेस मग? काय त्यात? पेज. पेज आहे ते दिसते मला. कुठं घेऊन चाललीयस? माडीवर. माडीवर कोणासाठी? ते माडीवर. काय करते, कोणासाठी घेऊन चाललेस माडीवर? शंकरराव, असे खेकस ता काय तिच्यावर? अशाने पोरगी घाबरून जाईल ना. आणि कसले निरर्थक प्रश्न विचारताय तुम्ही? हा प्रश्न निरर्थक आहे. नाहीतर काय, मी सांगतो तुम्हाला. अहो बयो ही पेज तिच्या भावंडांसाठी नेत असणार, हो की नाही बयो? हो. पाहिलत, तुमचा नुसता हा प्रश्नांचा भडीमार. अहो तुमचे थोरले बंधू नारायणाचे वडील बल्लाळ पंत किती पुढारलेले होते, नाही तर तुम्ही. झालं, बल्लाळ पुराण सुरू झालं. बिचारीला ताट नीट धरताही येत नाहीये, हा थरतवतोय तिचा. बयो माझ्याकडे देतात दे. काका, हात उघडलेत तुझे, मी येतो तुझ्या सोबत, चल माडियो. अरे वाटेत कुठे पडलं तुझ्या हातात असताना, तर मी व्यवस्थित धरतो. चल चल, काही काळजी करू नको, मी नेतोय ना. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.